Hello students, my name is Pratiksha Kadam, assistant professor in botany. Today we are start our first chapter, that is name viruses. In this chapter we are seeking the content. First content is discovery, second is general characters and structure of viruses, third is types of viruses, that is DNA virus, T-patch, and RNA virus, TMV, that is tobacco mosaic virus. And last point of this chapter is economic importance of viruses. So first of all, what are viruses? What is the definition of viruses? The name virus is derived from Latin word meaning poison or slimy liquid. Virus manje kay ahe ki he ek poison sarka kaam karta ani te slimy liquid cha presence madhe सर्वाइव करत असतं. व्हायरसेस आर नॉन सेल्युलर पार्टिकल्स मेड अप ऑफ जेनेटिक मटेरियल अँड प्रोटीन दॅट कॅन इन्व्हेड लिव्हिंग सेल्स. हे एक नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, बट ते काय करत असतात, लिव्हिंग सेल्समध्ये सर्वाइव करत असतात. आणि त्यांचं जे ॲटमॉस्फिअर, कोणत्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहत असतात, ते लिव्हिंग सेलच्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहतात, पण त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते नॉन सेल्युलर स्ट्रक्चर असतं. आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये 11 आणि 12 क्लासमध्ये शिकलेलो आहे की प्लांट सेल आणि ॲनिमल सेल ह्या कशा असतात, तर त्या त्यांना सेल वॉल प्रेझेंट असते, ते सेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. बट व्हायरसेस कशा असतात, तर नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. आणि तुम्हाला याचे डेफिनेशन सांगायचे म्हटले तर तुम्ही काय म्हणू शकता, इट इज मीनिंग पॉइझन ऑर स्लायमी लिक्विड. सो अवर फर्स्ट पॉईंट इन दिस चॅप्टर इज डिस्कवरी ऑफ व्हायरसेस. बेजिरिंग इन 1897 कॉइन्ड द लॅटिन नेम व्हायरस मीनिंग पॉइझन. बेजिरिंग यांनी 1897 पहिल्यांदा हा शब्द दिला आहे व्हायरस, जो की लॅटिन शब्द आहे आणि त्याचं मीनिंग काय होतं इंग्लिशमध्ये, तर पॉइझन, म्हणजे तो एका पॉइझनसारखं काम करतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तर पॉइझन असं म्हटलेलं आहे, पण त्याचा ॲक्च्युली लॅटिन वर्डमध्ये त्याला आपण म्हणतो व्हायरस असं. ठीक आहे. त्याच्यानंतर वेंडेल स्टॅनले इन 1935 डिस्कवर्ड व्हायरसेस वेअर मेडअप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. स्टॅनले या सायंटिस्टनी 1935 स्टडी केला व्हायरसेसवरती, आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की व्हायरस हे न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीनपासून बनलेले आहेत. म्हणजे बेजिरिंग या सायंटिस्टनी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय सांगितलेलं आहे की व्हायरस हा शब्द काय आहे, तर आपल्याला दिला की व्हायरस हा एक ऑर्गॅनिझम आहे की जो बाबा काय करत असतो, ॲनिमल सेल असेल, प्लांट सेल असेल, तर त्याच्यामध्ये राहत असतो आणि त्याला काय करत असतो की डिसीज करण्याचं काम करत असतो. प्लांट सेल्समध्ये, प्लांटमध्ये काय होत असतात, व्हायरल डिसीज होत असतात, तसेच आणि ॲनिमलमध्ये सुद्धा हे व्हायरल डिसीज होत असतात. जसं की आता तुम्ही बघत असाल की हा COVID-19 किंवा कोरोना व्हायरस म्हणून जो आता डिसीज आलेला आहे, तर तो काय आहे, व्हायरल डिसीज आहे की जो काय करत आहे ॲनिमल सेल, म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता की जे ह्युमन बिईंग्ज आहेत त्यांना काय करत आहे, त्यांच्यावरती अटॅक करत आहे, आणि बरेच ह्युमन बिईंग्स त्या डिसीजमुळे, बऱ्यापैकी जे ह्युमन बिईंग्ज आहेत त्याच्यामुळे डाईड झालेले आहेत. ठीक आहे. अवर नेक्स्ट पॉइंट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. बायोलॉजिस्ट कन्सिडर व्हायरसेस टू बी नॉन लिव्हिंग बिकॉज, म्हणजे बायोलॉजिस्टनी सांगितलेलं आहे की हे एक नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तुम्ही म्हणाल की हे लिव्हिंग सेलमध्ये राहतं, डिसीज कंडक्ट करतं, डिसीज एखाद्या प्लांट सेलला किंवा ॲनिमल सेलला करतं, तर मग आपण त्याला लिव्हिंग का नाही म्हणत. तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते नॉन लिव्हिंग आहेत, बट ते नॉन लिव्हिंग जरी असले तरी त्यांना जर राहायचं असेल तर ते कशामध्ये राहत असतात, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये राहत असतात. आणि त्यांना नॉन लिव्हिंग का म्हणलेलं आहे, दे आर नॉट सेल्स, डू नॉट ग्रो ऑर रिस्पॉन्ड टू देअर सराउंडिंग्स. दे आर नॉट ॲक्च्युली सेल्स, दे डू नॉट ग्रो टू रिस्पॉन्ड टू देअर सराउंडिंग्स. ते त्याच्या सराउंडिंगला कधी रिस्पॉन्ड करत नाहीत. कॅन नॉट मेक फूड, टेक इन फूड ऑर प्रोड्यूस वेस्ट. त्यांना आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकत नाही, कारण काय आहे, तर ते फूड तयार करू शकत नाहीत, फूड टेकआउट करू शकत नाहीत, किंवा ते वेस्ट पण प्रोड्यूस करू शकत नाही, म्हणून आपण त्यांना काय म्हटलेलं आहे, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. व्हायरसेस डू नॉट रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाय, दे कॅन ओनली मल्टीप्लाय इफ इन अनादर लिव्हिंग सेल. व्हायरसेस आहेत ते फक्त काय करू शकतात, लिव्हिंग सेलमध्ये राहून त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतात. म्हणजेच काय, की एक जर सेल असेल, त्या एका सेलपासून अनादर सेल काय असेल, काय होत असते, तर तयार होत असते. एकच जी सेल असेल त्यापासून अजून लिव्हिंग सेल तयार होतात, पण ते केव्हा तयार होतात, तर एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ज्यावेळेला तो व्हायरस राहत असेल त्यावेळी.
अजून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूयात. अजून कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे त्याचे, नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर आहे हे आपण शिकलोय, नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे, प्लांट सेल असतील, ॲनिमल सेल असतील, सेल्युलर ऑर्गॅनिझम पण ह्याच्यामध्ये काय आहे, तर हे नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. जे सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे पार्टिकल्स किंवा जे पार्ट्स असतात ते ह्या ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट नसतात. इट कंटेन अ प्रोटीन कोट कॉल्ड द कॅप्सिड. तुम्ही बघत असाल की प्लांट सेल किंवा ॲनिमल सेलमध्ये आपण बघतो, तर ती जी प्लांट सेल असते ती कशानं हे केलेली असते, कोट केलेली असते, तर सेल वॉलनी. तर व्हायरसमध्ये जे त्याचं कोटिंग असतं त्याला आपण काय म्हणत असतो, कॅप्सिड म्हणत असतो. हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनला येऊ शकतो, ठीक आहे. अवर नेक्स्ट पॉईंट, हॅव अ न्यूक्लिक ॲसिड कोर कंटेनिंग डी एन ए ऑर आर एन ए वर वन ऑर द अदर नॉट बोथ. एकतर त्याच्यामध्ये डी एन ए प्रेझेंट असेल किंवा आर एन ए प्रेझेंट असेल, बोथ आर नॉट प्रेझेंट. डी एन ए प्रेझेंट असेल एकतर किंवा आर एन ए, या दोन्ही स्ट्रक्चरपैकी एक स्ट्रक्चर काय असेल व्हायरसमध्ये प्रेझेंट असेल. इट कपेबल ऑफ रिप्रोड्युसिंग ओनली व्हेन इनसाइड अ होस्ट सेल. इट कपेबल ओनली रिप्रोड्युसिंग इनसाइड अ होस्ट सेल काय मिनिंग आहे, की हे कधी मल्टिप्लाय करू शकतात किंवा कधी रिप्रोडक्शन करू शकतात, तर ते एखाद्या होस्ट सेलमध्ये ज्या वेळेला राहत असतील त्याच वेळेला ते काय करू शकत आहेत, त्यांचं रिप्रोडक्शन करू शकत आहेत. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय सांगितलेलं आहे, सम व्हायरसेस आर एनक्लोज्ड इन अँड प्रोटेक्टिव्ह इन्व्हेलप. बऱ्यापैकी जे व्हायरस आहेत त्यांना काय केलेलं आहे, प्रोटेक्टिव्ह इन्व्हेलप आहे. जशाप्रकारे ॲनिमल सेलमध्ये जे सेल वॉल असते त्या सेल वॉलच्या बाहेर, ह्याचं कॅप्सिडच्या बाहेर ह्याच्यामध्ये काय असू शकतं, तर त्याची सेल इन्व्हेलप असू शकते. सम व्हायरसेस मे हॅव स्पाइक्स टू हेल्प अटॅच टू द होस्ट सेल. होस्ट सेलला पटकन अटॅच करण्यासाठी, त्याच्यावरती पटकन कंजर्व करण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला काय दिसतात, स्पाइक्स, काटेरी एक स्ट्रक्चर असतं की जे व्हायरसला त्याच्यावरती कोटिंगवरती आपल्याला दिसत असतं. मोस्ट व्हायरसेस इन्फेक्ट ओनली स्पेसिफिक होस्ट सेल्स. म्हणजे जे व्हायरस आहेत ते फक्त एखाद्या स्पेसिफिक होस्ट सेल जे असतील, पर्टिक्युलर एखाद्या ऑर्गॅनिझमलाच काय करू शकत असतात, तर त्याच्यावरतीच ते कंझ्युम करू शकत असतात. ज्या वेळेला तुम्ही टोबॅको मोझाईक व्हायरस बघता, तर टोबॅको मोझाईक व्हायरस आहे हा आपण या चॅप्टरमध्ये टाईप शिकणार आहे. अशा प्रकारे जे व्हायरस असतात ते फक्त काय करत असतात, सोलॅनेसी फॅमिली मेंबरमध्येच फक्त काय करू शकत असतात, तर त्याच्यावरतीच ते ॲडॅप्ट होऊ शकत असतात, त्याच्यावरतीच फक्त ते राहू शकत असतात. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक होस्ट सेलला पकडून त्याच्यावरतीच ते राहण्याचं काम करत आहेत. इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे त्याच्यामध्ये, की जे व्हायरस आहे त्याच्यामध्ये काय दिलं, आत एकतर डी एन ए स्ट्रक्चर असेल किंवा आर एन ए स्ट्रक्चर असेल. इथं कशाचं स्ट्रक्चर दिलं आहे, डी एन एचं. त्याच्या सराउंडिंगला एक लेअर आहे, तिला आपण म्हटलं आहे कॅप्सिड, आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये आहे इन्व्हेलप किंवा स्पाइक्स. स्पाइक्सचं जे स्ट्रक्चर आहे, काटेरी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकत असाल, हे व्हायरसच्या सराउंडिंगला असतं का, तर ते होस्ट सेलवरती काय करू शकतात, पटकन त्याच्यावरती चिकटून राहू शकतात, पटकन त्याला किल करू शकतात अशा प्रकारचं, किंवा पटकन त्याला त्याच्यावरती राहून त्याला अटॅच करू शकतात. यासाठी काय केलेलं आहे, ते स्पाइक्सचं स्ट्रक्चर त्याच्यावरती प्रेझेंट असतं. इन दिस चॅप्टर अवर नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रक्चर ऑफ व्हायरसेस. द स्ट्रक्चर इज गिविंग टू यू इन धिस डायग्रॅम. फर्स्टली न्यूक्लिक ॲसिड इज प्रेझेंट इन धिस स्ट्रक्चर. सराउंडिंग दॅट कॅप्सिड इज प्रेझेंट अँड इन्व्हेलप प्रोटीन अँड मेम्ब्रेन प्रोटीन इज प्रेझेंट. न्यूक्लिक ॲसिड अँड कॅप्सिड मटेरियल कॉल्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड बिकॉज द मटेरियल इज न्यूक्लिक. So it called as nucleic acid and envelope protein and membrane proteins material called as viral envelope because the structure is present outer side and the structure is present at the envelope side of this structure. The nucleic acid plus the capsid shell of a virus particle is often called nucleic acid. Nucleus madhe present ahe mhanun tyala kay mhantlela ahe, kiwa nucleus cha surrounding la present ahe mhanun tyala kay mhantlela ahe nucleic acid la ani capsid la, tar capsid किंवा न्यूक्लिक ॲसिड म्हणलेलं आहे. आणि बाकीचं जे आउटर साईडचं स्ट्रक्चर आहे ते इन्व्हेलपमध्ये प्रेझेंट आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो आहे, व्हायरल इन्व्हेलप. व्हायरियॉन म्हणजे काय, द कम्प्लीट व्हायरस पार्टिकल न्यूक्लिक ॲसिड प्लस प्रोटीन क्लोर्स विच मे बी सराउंडेड बाय अन इन्व्हेलप. म्हणजे जे न्यूक्लिक ॲसिड आहे वरती त्याच्या प्रोटीन कोट आणि सराउंडेड बाय इन्व्हेलप, त्याला आपण एकत्रितपणे काय म्हणू शकतो आहे की व्हायरल स्ट्रक्चर असं एकत्रितपणे म्हणू शकतो आहे. म्हणून हे तुम्हाला रफली डायग्राम दिलेली आहे व्हायरसची, की व्हायरल स्ट्रक्चर कशाप्रकारे असतं त्याची. अजून एक तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की साईज काहीपर्यंत त्याचे असू शकते.
तुम्ही तुम्हाला माहीत असेल की जे व्हायरस आहेत ते आपल्याला कधीच नेकड आईजने आपण त्यांना बघू शकत नाही. साईज इज बिटवीन 20 to 300 नॅनोमीटर डायमीटर. ओके, म्हणजे त्याची जी साईज आहे ती डायमीटर नॅनोमीटरमध्ये आहे, त्यामुळं आपण त्याला नेकड आईजने बघू शकत नाही. बेसिक शेप रॉड लाईक अँड स्पेरिकल, म्हणजे याच्यामध्ये शेप जे असतात, स्ट्रक्चर व्हायरसचं जे असतं ते कशाप्रकारे असू शकतं, एकतर रॉड लाईक. रॉड लाईक म्हणजे काय, जे रॉड्स असतात सळीसारखं एकतर त्याचं स्ट्रक्चर असू शकतं किंवा स्फेरिकल राऊंड शेपमध्ये त्याचं स्ट्रक्चर असू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट इज जिनोमिक मटेरियल. जिनोमिक मटेरियल त्याच्यामध्ये काय असू शकतं, DNA और RNA नेव्हर बोथ, जे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. एकतर DNA असेल त्या स्ट्रक्चरमध्ये किंवा RNA असेल, आणि एकतर ते सिंगल असेल किंवा डबल स्ट्रँडेड असेल. व्हायरस स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय म्हणू शकता की एकतर ते सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर असेल त्याचं, किंवा कसं स्ट्रक्चर असेल तर डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. ओके, सो अजून एक डायग्राम तुम्हाला इथं दिलेलं आहे की व्हायरसचं स्ट्रक्चर, ॲक्च्युली जे तुम्हाला सांगितलं की त्याच्यावरती कसे असतात स्पाइक्स लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. सो न्यूक्लिक ॲसिड इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ धीस अँड कॅप्सोमर ऑर कॅप्सिड इज प्रेझेंट अराउंड द न्यूक्लिक ॲसिड अँड लॅस्टली इन्व्हेलप इज प्रेझेंट अँड सराउंडिंग द कॅप्सिड अँड स्पाइक्स आर प्रेझेंट ऑन दॅट इन्व्हेलप. दिस स्पाइक्स हेल्प्स टू अटॅच टू अनादर बॉडी. हे जे स्पाइक्स आहेत ते काय करत असतात, अनादर बॉडीला अटॅच करण्यासाठी व्हायरसला मदत करत असतात. पॉईंट्समध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की प्रोटेक्टिव्ह शेल आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कॅप्सिड मेड अप ऑफ आयडेंटिकल प्रोटीन सब युनिट्स. ते जे कॅप्सिड आहे ते कशापासून बनलेलं आहे, प्रोटीन सब युनिट्सपासून बनलेलं आहे. प्रोटेक्ट द जेनेटिक मटेरियल मे बी इन्व्हॉल्ड इन सेल एंट्री सिमेट्रिकली ऑर्गनाइज्ड 50% ऑफ वेट. हे सिमेट्रिकली ऑर्गनाइज्ड असतं आणि त्याच्यामध्ये 50% ऑफ वेट प्रेझेंट असतं, इन्व्हेलप्ड ऑर नॉन इन्व्हेलप्ड. एकतर त्याच्यामध्ये इन्व्हेलप प्रेझेंट असेल पण नाही, पण स्पाइक्स पण कधी प्रेझेंट असतील नाही, इन्व्हेलप पण प्रेझेंट असेल नसेल. न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA किंवा RNA प्रेझेंट असेल आणि त्याच्या सराउंडिंगला काय असेल तर कॅप्सिड असेल. इन्व्हेलपमध्ये काय दिलेलं आहे बघा, अ लिपिड कंटेनिंग मेम्ब्रेन दॅट सराउंड सम व्हायरस पार्टिकल्स. ज्याच्यामध्ये लिपिड कंटेंट आहे आणि त्याच्या सराउंडला व्हायरस पार्टिकल्स आहेत. लोकेटेड आउटसाईड द कॅप्सिड, कॅप्सिडच्या आउटसाईडला इन्व्हेलप प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये लिपिड मेम्ब्रेन आहे. ठीक आहे, लोकेटेड आउटसाइड द कॅप्सिड इट इज ॲक्वायर्ड ड्युरिंग व्हायरल मॅच्युरेशन. व्हायरल मॅच्युरेशनच्या वेळेला हे कॅप्सिड काय आहे त्यावेळेला तिथं प्रेझेंट असतं. ठीक आहे, सो अवर नेक्स्ट पॉईंट इन दिस चॅप्टर इज टाईप्स ऑफ व्हायरसेस. आय विल टेल यू दॅट इज DNA व्हायरस, टीफाज व्हायरस इज वन ऑफ देम, अँड RNA व्हायरस दॅट इज TMV व्हायरस इज सेकंड ऑफ देम. टीफाज दॅट इज T4 इज अ स्पेसिस बॅक्टेरियोफाज, इश्चरेशिया कोलाय बॅक्टेरिया. ॲज यू नो दिस इज अ बॅक्टेरिया. इट इज अ डबल स्ट्रँडेड DNA व्हायरस इन द सर्व फॅमिली टिवेनी व्हिरेनी फ्रॉम द फॅमिली मायो व्हिरिडी. T4 is capable of undergoing only a lytic life cycle and not the lysogenic life cycle. Lytic cycle manje kay ahe, the DNA of the virus does not integrate into the host DNA, and lysogenic life cycle means the DNA of the virus integrates into the host DNA. सो ह्याच्यामध्ये काय आहे तर फक्त लायटिक्स लाईफ सायकल चालते की जी ज्याच्यामध्ये काय होतं, द DNA ऑफ द व्हायरस डज नॉट इंटिग्रेट द होस्ट DNA. ओके, दिस इन्क्लूड्स अमंग अदर स्ट्रेन्स इन्क्लुडिंग एंटरोबॅक्टेरिया फाज T2 अँड एंटरोबॅक्टेरिया फाज T6 हे याच्यामध्ये टीफाजमध्ये येत आहे. सो नेक्स्ट टाईप ऑफ व्हायरस दॅट इज टोबॅको मोझाईक व्हायरस, वी ऑल्सो कॉल्ड इट इज TMV. इट इज अ टाईप ऑफ RNA व्हायरस. ह्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये कसं स्ट्रक्चर दिलेलं आहे, की अशा राऊंड शेपमध्ये त्याचं काय होत असतं, फॉर्म होत असतं. हा जो डिसीज आहे टोबॅको मोझाईक व्हायरस, हा टोबॅकोच्या पानांवरती पडत असतो. टोबॅकोचे जे प्लांट आहे त्याच्यामध्ये हा डिसीज ऑर्गनाईज करतो, आणि अशा प्रकारच्या सोलॅनेसी फॅमिली मेंबरमध्ये हा जो डिसीज आहे तो बऱ्यापैकी आपल्याला काय काय होतं तर दिसून येत आहे. टोबॅको मोझाईक व्हायरस इज अ पॉझिटिव्ह सेन्स सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस स्पेसिज इन द जीनस
टोबॅमो व्हायरस. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा एक आरएनए व्हायरस आहे जो इन्फेक्ट करत असतो प्लांट्सवरती सोलॅनेसी सारख्या मेंबरच्या, स्पेशली टोबॅको अँड अदर्स मेंबर ऑफ द सोलॅनेसी फॅमिली. द इन्फेक्शन कॉजेस कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न सच ॲज मोझाईक लाईक मॉटलिंग अँड डिस्कलरेशन ऑन द लीव्ज. म्हणजे काय, याच्यामध्ये काय आपल्याला दिसत असतं, तर ती जी पानं आहेत त्याच्यामध्ये काय दिसते, मोझाईक लाईक ॲपिअरन्स त्या पानांवरती आलेला असतो. मोझाईक पहिली फरशी असायची बघा, मोझाईक फरशी आपण त्याला म्हणायचो. अशा प्रकारचे जे स्पॉट्स असतात ते त्याच्या पानांवरती दिसतात, म्हणून त्याला त्या डिसीजला नाव काय पडलेलं आहे तर टोबॅको मोझाईक व्हायरस. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, पानांचं परत मॉटलिंग होतं, म्हणजेच काय तर पानांचं सुरकुतल्यासारखं ते पानं दिसत असतात, आणि नंतर त्याच्यामध्ये काय दिसतं तर त्या पानाचं डिस्कलरेशन झालेलं दिसतं, म्हणजे त्याचा कलर जो आहे तो काय झालेला दिसतो, तर जो ग्रीन कलर आहे तो येल्लो कलरमध्ये काय झालेला असतो, फॉर्म झालेला असतो. येल्लो कलर असेल किंवा व्हाईट कलर असेल, त्या पानांचा कलर जो ग्रीनिश कलर असतो तो कलर वेगळा दिसायला लागतो आपल्याला. TME was the first virus to be discovered, although it was known from the late 19th century that a non-bacterial infectious disease. हा जो डिसीज आहे, व्हायरल डिसीज TME, हा पहिल्यांदा व्हायरस म्हणून काय झालेला आहे आपल्याला टोबॅको मोझाईक व्हायरस जो डिसीज आहे तो पहिल्यांदा काय दिसलेला आहे, ह्या व्हायरस डिसीजमध्ये पहिल्यांदा टोबॅको मोझाईक व्हायरस हा डिसीज स्टडी केला गेलेला आहे. हा डॅमेज करतो टोबॅको क्रॉप्सला. इट वॉज अंटील 1930 दॅट द इन्फेक्शियस एजंट वॉज डिटरमाइंड टू बी अ व्हायरस. पहिल्यांदा 19th century याचा स्टडी केला, पण 1930 ॲक्च्युली असं माहीत झालं की हा जो एजंट आहे इन्फेक्शियस एजंट तो ॲक्च्युली बॅक्टेरियल नाही तर तो काय आहे, व्हायरल डिसीज आहे. इट इज द फर्स्ट पॅथोजन आयडेंटिफाईड ॲज अ व्हायरस. हा जो पॅथोजन आहे टोबॅको मोझाईक व्हायरस, हा पहिल्यांदा ॲज अ व्हायरस काय झालेला आहे तर आयडेंटिफाय झालेला आहे. ओके, अवर लास्ट पॉईंट इन दिस चॅप्टर, इट इज इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ व्हायरसेस. आपण आता याच्यामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचे दोन पार्ट केलेले आहेत, एक आहे ते यूजफुल इम्पॉर्टन्स आणि एक आहे ते हार्मफुल इम्पॉर्टन्स. तुम्ही म्हणाल की याचे यूजफुल इम्पॉर्टन्स पण असू शकतात, तर ऑफकोर्स व्हायरसेसचे यूजफुल इम्पॉर्टन्स पण आहेत आणि हार्मफुल आस्पेक्ट पण आहेत, दोन्ही आपण साईड बाय साईड याच्यामध्ये बघत आहोत. फर्स्ट काय आहे, बॅक्टेरियोफाज कॅन बी यूज इन वॉटर प्रिझर्वेशन ॲज इट कॅन डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया अँड कीप वॉटर फ्रेश. जे पाण्यातले बॅक्टेरियाज असतात ते हे व्हायरस काय करत असतात, किल करत असतात. त्यामुळं जे पाण्यामधल्या बॅक्टेरियामुळं जे पाण्याला वेगळ्या प्रकारचा स्मेल येत असतो किंवा ते पाणी खराब होत असतं, तर ते व्हायरस त्या बॅक्टेरियाला किल केल्यामुळं काय होत असतं, तर ते वॉटर फ्रेश राहत असतं. सेकंड पॉईंट इज व्हायरसेस आर यूज इन प्रिपरेशन ऑफ व्हॅक्सिन. एखादं व्हॅक्सिन तुम्हाला तयार करायचं असेल, अँटीबायोटिक्स तयार करायचं असेल की एखादा डिसीज आहे आणि तो जो डिसीज आहे त्या डिसीजच्या अगेन्स्ट आपल्याला व्हॅक्सिन तयार करायचं आहे, त्या व्हॅक्सिन तयार करण्यामध्ये सुद्धा हे जे व्हायरस आहे ते काम करत असतात. थर्ड पॉईंट इज इट इज यूज्ड इन व्हॅरियस फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स सच ॲज प्रोटीन्स, व्हॅक्सिन, अँटीजेन अँड अँटीबॉडीज. म्हणजे हे जे व्हायरस आहे ते काय काय तयार करण्यामध्ये आपल्याला मदत करत आहे, तर प्रोटीन्स, व्हॅक्सिन्स, अँटीजेन, अँटीबॉडीज. की जी बाबा कोणताही आजार एखाद्या ॲनिमलला झालेला असेल, ह्युमन बिईंगला झालेला असेल, तर त्यावेळेला त्याला व्हॅक्सिन आणि अँटीजेन आणि अँटीबॉडी तयार करण्याचं काम, किंवा त्याच्यामध्ये बाबा एखादा डिसीज झालेला आहे तर ते क्युअर करण्यासाठी त्याच्यामध्ये अँटीजेन किंवा व्हॅक्सिन दिलं जातं, तर त्याच्यामध्ये ह्या व्हायरसेसचा काय केला जातो, उपयोग केला जातो. नेक्स्ट पॉईंट इज व्हायरसेस आर ऑल्सो यूज्ड इन बायोलॉजिकल स्टडीज. ज्या वेळेला आपण हायर स्टडी करत असतो, PhD ज्या वेळेला सायंटिस्ट स्टडी करत असतात, तर त्या हायर स्टडीमध्ये किंवा अजून काय बायोलॉजिकल स्टडीमध्ये आपल्याला इनोव्हेशन करायचं असेल किंवा काय नवीन स्टडी करायचं असेल, तर त्याच्यामध्ये काय करत असते, हे व्हायरसेस काम करत असतात. देर आर मेनी युजेस ऑफ व्हायरसेस इन मेडिसिन. मेडिसिन तयार करण्यामध्ये सुद्धा ह्याची खूप मोठी इन्व्हॉल्वमेंट आहे. व्हायरसेस खूप यूजफुल होतात नवीन मेडिसिन तयार करण्यामध्ये. ठीक आहे, सो लास्ट पॉईंट इज हार्मफुल अस्पेक्ट ऑफ दिस व्हायरसेस. अ व्हास्ट नंबर ऑफ व्हायरसेस कॉज ह्युमन अँड ॲनिमल डिसीजेस. तुम्हाला माहीतच असेल की व्हायरसेस आहेत ते खूप प्रमाणामध्ये ॲनिमल्स असतील, ह्युमन बिईंग्स असतील,
प्लांट्सला सुद्धा काय करत असतात तर डिसीज कॉज करण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळं हा एक अस्पेक्ट आहे की बाबा त्याच्यामुळं तो सगळ्यात हार्मफुल अस्पेक्ट आहे याचा, की तो ते डिसीज करण्याचं काम करत असतात ॲनिमलला असेल किंवा प्लांट सेलला असेल. सम व्हायरसेस आर इपिडेमिक विच स्प्रेड्स रॅपिडली टू मेनी पीपल अँड सम व्हायरसेस आर पॅन्डेमिक विच स्प्रेड डिसीजेस वर्ल्ड वाईड. जसं की तुम्ही आत्ता ऐकलं असेल की पॅन्डेमिक आपण कशाला म्हणतो आहे की करोना किंवा COVID-19 या व्हायरसला, की जो जास्त प्रमाणात फैलावतो. इपिडेमिक एखाद्या ठिकाणीच फक्त फैलावत असेल तर पॅन्डेमिक आहे जो वर्ल्डवाईड फैलावलेला आहे अशा डिसीजला आपण पॅन्डेमिक म्हणू शकतो. तर हा पॅन्डेमिक डिसीज आहे COVID-19 की जो खूप जास्त प्रमाणात सगळीकडे पसरला आहे अँड इट इज व्हेरी लाईफ थ्रेटनिंग डिसीज. म्हणजे खूप साऱ्या लाईव्ज ह्युमन बिईंगच्या या डिसीजने घेतलेल्या आहेत. अशा प्रकारचे हार्मफुल डिसीजेस या व्हायरसमुळे होत असतात. सो टुडे वी आर फिनिश द चॅप्टर दॅट इज व्हायरसेस. व्हायरसेसमध्ये खूप सारे अस्पेक्ट आपण बघितले, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याची डिस्कवरी कोणी केली, कोणत्या सायंटिस्टने आपल्याला सांगितलं, त्याचे जनरल कॅरेक्टर्स काय आहेत, त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, कोणकोणत्या टाईप्समध्ये ते डिव्हाइड होतं, त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहेत, युजफुल इम्पॉर्टन्स पण व्हायरसेसचे आपल्याला काय असू शकतात आणि हार्मफुल अस्पेक्ट पण काय असू शकतात हे आपण याच्यामध्ये बघितलं. ह्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला याची PDF लिंक करून देते. म्हणजे जर तुम्हाला कधी काय अडचण आलीच तर तुम्ही काय करू शकताय की ही जी PDF दिलेली आहे ती वाचून तुमचा स्टडी करू शकताय. ओके स्टुडंट्स, देन थँक्यू.